जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना पोलिसांना चकमा देऊन पसार झालेल्या खुनाच्या गुन्ह्यामधील आरोपी कान्हू मोरे याला अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आलंय. आरोपी कान्हू मोरे याला राहुरी तालुक्यामध्ये पकडून त्याला बेड्या ठोकण्यात आल्यात. सध्या त्याला तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आला आहे आणि लवकरच राहुरी पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. मोरे याला पळून जाण्यास मदत करणारे पाथर्डी आणि राहुरी येथील दोघांना अटक करण्यात आली आहे. राहुरी येथील माहिती अधिकार कार्यकर्ता रोहिदास दातीर यांची 6 एप्रिल रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेमध्ये कान्हू गंगाराम मोरे याच्यासह लाल्या उर्फ अर्जुन विक्रम माळी, तौफिक मुख्तार शेख, अक्षय सुरेश कुलथे यांना आरोपी करून जेरबंद करण्यात आलं होतं. दरम्यान कान्हू मोरे याला राहुरी येथील कोठडीमध्ये असतानाच कोरोनाची लागण झाली होती. त्याला उपचारांसाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. 28 ऑगस्ट रोजी लघु शंकेचा बहाणा करून कान्हू मोरे हा पोलिसांना चकमा देऊन पसार झाला होता. जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागामधील पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, संदीप पवार, पोलीस नाईक शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, ज्ञानेश्वर शिंदे, कमलेश पाथरुड, आकाश काळे, प्रशांत राठोड, गौतम लगड आदींचे पोलीस पथक कान्हू मोरे याचा शोध घेत होतं. तेव्हापासून पोलीस पथकं त्याचा शोध घेत होते. त्यानंतर कान्हू मोरे हा मध्य प्रदेश इथे बडवा जिल्ह्यामध्ये असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. पोलीस पथक तिथे पोहोचण्याच्या आतमध्येच कान्हू मोरे हा तिथून पसार झाला होता. दरम्यान कान्हू मोरे याला मदत आणि आसरा देणारे त्याचे नातेवाईक श्रीकांत कचरू मरकड आणि सतीश श्रीकांत हरिश्चंद्रे यांच्यावरती तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली आहे. कान्हू मोरे याचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली की कान्हू मोरे हा राहुरी तालुक्यातील गुहा फाटाजवळील मळगंगा मंदिर परिसरामध्ये वेषांतर करून आणि स्वतःचं अस्तित्व लपवून वेळोवेळी ठिकाणं बदलून राहत आहे. त्यानुसार पोलीस पथकं मध्यरात्री गुहा फाटा परिसरामध्ये शोध घेण्यासाठी गेले आणि या ठिकाणी आरोपी कान्हू गंगाराम मोरे याच्या मुसक्या आळून त्याला बेड्या ठोकण्यात आल्यात. सध्या त्याला तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आलंय. लवकरच राहुरी पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सौ दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके आणि पोलीस पथकानं केली आहे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी.